हेलो वेलकम सर, आपण आता झेडपीचा फॉर्म भरायचा आहे, तर आपण हे करू शकतो का सर? सर्व पदासाठी म्हणजे एकाच पदासाठी प्रत्येक जिल्हा देऊ शकतो का? हा देऊ शकतो. सपोज सर, आता मला आरोग्य सेवक पदासाठी एक्झाम द्यायची, तर मी प्रत्येक जिल्ह्याचं हे देऊ शकतो का सर? हॅलो हॅलो सर, मी आता आरोग्य सेवकचं पद भरलंय, तर मी प्रत्येक जिल्हा एका जिल्ह्यापेक्षा जास्त जिल्हे देऊ शकतो का सर? सर पण एक्झाम कशी होईल सर त्याची? म्हणजे एक्झाम एकाच सगळ्या जिल्ह्यांची एकाच दिवशी होईल की वेगवेगळ्या दिवशी होईल? अलग अलग होईल. हा सर, अलग अलग होईल सर. परंतु जी फीस तर खूप वाढते सर. मग आता आम्हाला चौथी जिल्हा द्यायची, तर आम्ही 17,000 रुपये भरायचे सर. सर पण कंडक्ट करणार पोर्टल तर एकच आहे सर. सर्व काही एक्झाम कंडक्ट करणार एकच आहे सर. मग तुम्ही वेगवेगळी फीस कशी घेता सर? कुठले कुठे कोणत्याच ठिकाणी घेत नाही सर अशी? काय सर, गरिबांना लुटायची कामं चालू आहे सर. एकाच पदासाठी तुम्ही 17,000 रुपये घेत असाल, तर काय आहे सर तुमचं? गरिबाचा पण विचार करायला पाहिजे सर. आपलं लुटाचं म्हणून लुट चालू आहे तशी पण. आणि कम्प्लेन करणार आहे सर, कोर्टामध्ये जाणार आहे. हॅलो सर, मी जाहिरात नंबर दिले ते त्यानुसारच फॉर्म फिल करायला लागेल सर. काय सर? जाहिरातीनुसारच फॉर्म फिल करावं लागेल सर. फॉर्म फिल जाहिरातीमध्ये सर ते मेन्शन केलेले आहे सर. सर पण असं नाही ना सर, कुठल्याच एक्झाम असं कोणती एक्झाम घेत नाही सर. तर एक्झाम तुम्ही एक्झाम जर वेगवेगळे घेणार असतो तर ठीक होतं सर. एकच एक्झाम घेणार पोर्टल आणि तुम्ही 17,000 रुपये फीस द्यायचं असे असते का सर? गरिबांना लुटायची कामं चालू सगळे.